टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया आणि मध्य प्रदेश टेबल टेनिस असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने मध्य प्रदेशमध्ये पार पडलेल्या 82व्या ज्युनियर अँड यूथ नॅशनल टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2020 या राष्ट्रीय स्पर्धेत पनवेलच्या स्वस्तिका घोषणे अंडर 18 मुलींच्या गटात विजेतेपद जिंकले असून त्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वस्तिका घोषचे अभिनंदन करून कौतुक केले. यावेळी रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या प्राचार्य राज अलोनी, ज्येष्ठ पत्रकार दीपक म्हात्रे, स्वस्तिकाचे पालक व प्रशिक्षक संदीप घोष आदी उपस्थित होते. मध्य प्रदेशमधील अभय प्रशाल इंडोर स्टेडियममध्ये झालेल्या या राष्ट्रीय स्पर्धेतील अंतिम सामन्यात पनवेलच्या स्वस्तिकाने सुहाना सैनी विरुद्ध जादा गुणांवर केलेला दुसरा गेम गमावला होता, पण त्यानंतर स्वस्तिकाने प्रतिकार करीत 7-11, 11-13, 11-7, 11-4, 11-6, 11-9 अशी बाजी मारली. प्रथमच कुमारी गटात खेळलेल्या स्वस्तिकाने दोन गेम गमावल्यानंतरही दोन्ही कोपऱ्यातून निर्णायक आक्रमण केले. तिची प्रतिस्पर्धी म्हणून खेळलेल्या सुहाना सैनी ही नेटच्या जवळ सर्व्हिस करण्यात माहीर असल्याने तिच्या विरोधात खेळताना साहजिकच दडपण होते. खेळताना स्वस्तिका पिछाडीवर गेली, मात्र तिने हार पत्करली नव्हती, त्यामुळे तिने वेगाने पुढे झुकत सुहानाची सर्व्हिस परतवून लावत तिचा पराभव करून विजेतेपद पटकाविले. खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची ती इयत्ता 12वीची विद्यार्थिनी असून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वस्तिकाला फ्रान्स येथे प्रशिक्षणासाठी आर्थिक मदत तसेच रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सरावासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. स्वस्तिकाने देशात व परदेशात झालेल्या टेबल टेनिस स्पर्धेत चमकणारी कामगिरी करत देशाचे नाव उंचाविले आहे. हाँगकाँग, स्पेन, जॉर्डन, कोलंबो यांसह इतर देशांमध्ये झालेल्या स्पर्धेत स्वस्तिकाने अजिंक्यपद पटकाविले आहे. स्वस्तिकाने लहानपणापासून टेबल टेनिस खेळात आपली आवड व नैपुण्य दाखवले आहे, त्यामुळे तिला विराट कोहली फाउंडेशनकडून स्कॉलरशिप प्राप्त झाली आहे. ती भारतातील एकमेव टेबल टेनिस खेळाडू आहे जी या संस्थेद्वारे स्कॉलरशिपसाठी निवडली गेली आहे. स्वस्तिकाचे वडील संदीप घोष हे या खेळातील प्रशिक्षक आणि सल्लागार आहेत. ओमान येथे झालेल्या ओमान ओपन स्पर्धेत भारतीय कर्णधार म्हणून यशस्वी जबाबदारीही स्वस्तिकाने पार पाडली. त्यावेळी या स्पर्धेत तिने कांस्य पदक मिळवले आणि पदक मिळवणारी भारताची एकमेव खेळाडू ठरली. स्वस्तिकाने 2013 गुजरातमध्ये राष्ट्रीय रँकिंग सेंट्रल झोन टेबल टेनिस चॅम्पियनशिप जिंकली आणि त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. प्रत्येक वर्षी तिने आपल्या खेळातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगती दाखवली आहे. 2 वर्षांपूर्वी पुणे येथे राज्य सरकारच्या माध्यमातून झालेल्या स्पर्धेतही स्वस्तिकाने सुवर्ण यश कामगिरी केली. केंद्र शासनाच्या विविध क्रीडा प्रकार असलेल्या खेलो इंडिया यूथ गेम या स्पर्धेतही तिने नेत्रदीपक कामगिरी केली होती. त्याचप्रमाणे 82व्या ज्युनियर अँड यूथ नॅशनल टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2020 राष्ट्रीय स्पर्धेत विजेतापदाचा किताब जिंकून स्वस्तिका घोषणे अंडर 18 मुली गटात टेबल टेनिस श्रेणीतील ऑल इंडिया रँक 1 तर जागतिक रँकमध्ये 5वा क्रमांक कायम राखला आहे. फर्स्ट ऑफ ऑल माय संदीप घोष, स्वस्तिका का कोच काम पार्टनर ऑल्सो प्रैक्टिस पार्टनर ऑल्सो. मैं पहले आभारी हूँ रामशेठ ठाकुर स्कूल एंड रामशेठ ठाकुर सर, रामशेठ ठाकुर स्कूल का प्रिंसिपल फॉर ओवरऑल सपोर्ट एंड मोटिवेटेड. एंड मैं आभारी हूँ विराट कोहली फाउंडेशन जिन्होंने स्वस्तिका को स्पॉन्सर किया स्कॉलरशिप होल्डर. एंड ये मेडल बहुत इम्पोर्टेंट था हमारे लिए क्योंकि 5 साल पहले स्वस्तिका नेशनल चैम्पियन बनी थी, 5 साल पहले कैडेट में. तो बाद में स्वस्तिका मेडल लाए, पूरे इंटरनेशनल से देश को बहुत मेडल दिया, नेशनल में भी मेडल है, लेकिन नेशनल चैम्पियन नहीं बनी, नेशनल चैम्पियन नहीं बनी. ये 5 साल के बाद मोस्ट प्रेस्टिजियस नेशनल चैम्पियन बनी जूनियर में स्वस्तिका घोष. तो ऑल माय प्राइज ऑल क्रेडिट मैं डेडिकेट करता हूँ रामशेठ ठाकुर सर को, रामशेठ ठाकुर स्कूल को एंड प्रिंसिपल मैडम. थैंक यू.